डॉक्टर दाभोलकर स्मृति पुरस्कार देताना की 1996 साली समाजकार्य पुरस्कार सुरू झाले तेव्हा पहिल्या वर्षी कोणाकोणाला पुरस्कार दिले जाणार याकडे महाराष्ट्रातल्या विशेषतः सामाजिक क्षेत्रातील वर्तुळाचं खूप जास्त लक्ष होतं. तसंच 1994 साली साहित्य पुरस्कार सुरू झाले तेव्हा या वर्षीचे पहिले पुरस्कार कोणत्या पुस्तकाला कोणत्या व्यक्तींना साहित्यिकांना दिले जाणार याच्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. आणि त्यावेळी रंगनाथ पठारे सरांच्या ताम्रपट या कादंबरीला महाराष्ट्र फाउंडेशनचा त्यावेळचा ललित ग्रंथ पुरस्कार प्रदान केला गेला होता. आणि त्यानंतर 28 वर्षांनी आता त्यांना जीवनगौरव प्रदान केला जातो आहे. त्यांच्या नावावर अनेक कादंबऱ्या कथा आहेत, अन्य लेखन आहे. त्यांचं वर्णन खूप वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं, पण तीन वाक्य तर मला नेहमी वेगवेगळ्या लोकांच्याकडून ऐकायला येतात. एक, महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या कक्षा ओलांडणारा लेखक, खूप मोठा आवाका असणारा लेखक. आणि श्रीकांत देशमुखांनी त्यांच्यावर जो एका आत्ताच्या स्मरणिकेसाठी लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे की मराठीतला भक्कम लेखक. तर आत्ता आपण या भक्कम लेखकाचं मनोगत ऐकूया. आदरणीय भालचंद्र नेमाडे, डॉक्टर भालेराव शोभा चित्रे व्यासपीठावरील, मी विचारपीठ म्हणत नाही, व्यासपीठावरील. व्यास आपलाच आहे ना, तर व्यासपीठावरील सर्व पुरस्कार विजेते लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते बंधूंनो भगिनींनो, इथं महाराष्ट्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातली खूप प्रतिष्ठित अशी मंडळी समोर मला दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे हा पुरस्कार समारंभ पुण्यात होतो, म्हणजे तुम्हाला दुनियेत कुठेही काही मिळो पुण्यात मिळालं त्याच्या इतकं श्रेष्ठ काही नाही. दिल्लीत मिळालं तरी पुण्यात मिळालं पाहिजे असं, तर मग ती प्रतिष्ठेची मोहर तुमच्यावर उमटते ती. आणि तर महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि तोही पुण्यात, म्हणजे हा दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणता येईल असा तो आज आहे. आणि यासाठी सगळ्यांच्या वतीने, विशेषतः सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि संस्थांच्या वतीने आणि आम्हा लेखकांच्या वतीने मी महाराष्ट्र फाउंडेशनला अतिशय अंतःकरणापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे माझा पुण्याशी संबंध खूप जुना आहे, माझ्या जन्माच्या आधीपासूनचा आहे. कारण दुसऱ्या महायुद्धात लढलेले माझे वडील त्याच्यानंतरच्या काळात काही काळ ते ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते. आणि ते पुण्याजवळ जे कोथरूड जे आहे, जे आता पुण्याचा भाग झाले आहे, त्यावेळेला एक बारीकसं खेडं होतं आणि गरीब वर्गातील लोकांना सहज राहता येईल असं छोटी घरं होती तिथं. तर तिथं वडील, आई वडील राहत असत. आणि आमचे वडील एकदा गेले ट्रीपला की किती दिवस परत यायचे नाहीत. आणि आई गर्भवती होती, घरामध्ये कधी अन्न नसेल, तर त्या काळात इथं पेरूच्या अतिशय उत्तम बागा असत. मग अनेकदा भूक लागली की आमची आई त्या बागेमधले पेरू चोरून खात असे. तर एकदा एका शेतकऱ्याने पाहिलं की एक ही तरुण बाई आहे, पेरू खाते आहे, चोरून खाते आहे आणि ती गर्भवती दिसते. तर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी बोलून घेतलं तिला आणि त्यांनी सांगितलं की बाई, तुला पाहिजे तेवढे पेरू इथं खात जा, येऊन कोणाची भीती बाळगू नकोस, चोरून खाऊ नकोस. त्या कोथरूडच्या पेरूचा अंश माझ्यामध्ये नक्की उतरलेला होता. मी म्हटलं माझा जन्म जरी माझ्या गावी झाला असला तरी जन्मापूर्वीचा माझा पुण्याशी संबंध आहे आणि त्यामुळं पुणे माझ्यावर कायमच प्रसन्न राहिलेलं आहे. काही काळ शिक्षणासाठी मी इथं होतोच. आज इथं हा पुरस्कार नेमाडे सरांच्या हस्ते मिळणं ही आम्हा सगळ्यांसाठी फार महत्त्वाची, अभिमानाची आणि मनामध्ये जपून ठेवावा असा हा आजचा क्षण आहे. याचं कारण सरळच आहे की गेल्या सुमारे 60 वर्षामध्ये मराठी साहित्यावर त्यांनी नुसता प्रभाव टाकलेला नाही, तर मराठी साहित्याला काही एक ठाशीव, वेगळं आणि
ज्याला एक सर्वसमावेशक म्हणता येईल असं वळण दिलेलं आहे. म्हणजे आज आपण मला विशेषतः हा अनिल साबळे, त्याच्यानंतर ह्या कुमारीबाई आणि झिंजाडे यांची भाषा तुम्ही पहा, भाषेचा लहेजा किती वेगवेगळा होता तिघांचाही. आणि ह्या सगळ्या मराठी भाषा आहेत, नाही तर आपल्याकडं म्हणजे अरे काय ते ह्या, म्हणजे ते काय वाईट नाही, ते चांगलंच आहे कारण तेही मराठीच आहे. पण असं होतं की एकेकाळी हीच भाषा सगळ्यात मराठीतली शुद्ध भाषा, बाकी भाषा या अशुद्ध. आता ते उरलेलं नाही, साहित्यामध्ये उरलेलं नाही. याचं बरंचसं श्रेय किंवा अधिकाधिक श्रेय ह्या नेमाड्यांनी रुजू केलेल्या शिकवलेल्या मराठी भाषेला जातं. आज ह्या समाजाच्या इतक्या वेगळ्या स्तरातून, वेगळ्या जाती धर्मातून आज लेखक तुम्हाला येताना, लिहिताना, आत्मविश्वासाने वावरताना जे दिसत आहेत, याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं कार्य, त्यांचं त्यांनी दिलेलं योगदान, आता हे सगळे हिंदी शब्द काही इंग्रजी शब्द असं होतात पण काही हरकत नाही, पण ते अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत उल्लेखनीय आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आम्हा सगळ्यांना त्याच्याविषयी त्याची जाणीव आहे, त्याच्याविषयी आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. या पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी स्मरणिका काढलेली ती मी बघत होतो. आता उल्लेख केला विनोद शिरसाटांनी की 94 साली हे सुरू झालं, त्यावेळेला मी साधारणतः 44 वर्षाचा होतो आणि मला तो पहिलाच पुरस्कार मिळाला. तर त्या स्मरणिकेमध्ये जी आपल्याला मिळेल बघायला, तर 94 सालचा माझा एक फोटो आहे आणि सध्याचा फोटो सुरुवातीला टाकलेला आहे. ते दोन्ही फोटो मी बघत असताना माझ्या लक्षात असं आलं की साधारणतः 73 वर्षी आता मी जसा दिसतो आणि तो 44 वर्षी, याच्यामध्ये महद अंतर आहे. आणि तुम्हाला पुरस्कार मिळणं ठीक आहे, पण तुमचा जीवनगौरव जर व्हायचा असेल तर केवढं अंतर पार पाडायला लागतं हे त्याच्यातून लक्षात येतं. मित्रो, सद्यस्थितीच्या अनेक अंगांचा उल्लेख करणं शक्य आणि तो करणं आवश्यक पण आहे. डॉक्टर राजन गवस यांनी तो केलेला आहे आणि पुरेशा टोकदारपणे केलेला आहे. काय झालं आहे की सर्वत्र अघोषित असं एक भयाचं वातावरण आहे. म्हणजे तुम्ही अमुक केलं तर तमुक होईल, तुम्ही अमुक बोललं तर तमुक होईल, तुम्ही अमुक झेंड्याखाली उभं राहिलं तर तमुक होईल, किंवा अमुक व्यक्तीविरुद्ध बोललं तर तुमच्यावर देशद्रोहाचा आरोप, गुन्हा दाखल केला जाईल. ही या प्रकारची चमत्कारिक अशी दहशत सार्वत्रिक झालेली आहे, आपण बोलत नाही तिच्याबद्दल. त्यामुळे धैर्य कुठल्या ना कुठल्या प्रत्येक आपल्या कृतीतून एक धैर्य प्रकट होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि प्रत्येकाने आपल्याला उपलब्ध असलेली अस्त्र शस्त्र ही वापरली पाहिजेत. लेखकांनी लिहिलं पाहिजे, निर्भयपणे लिहिलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, रस्त्यात उतरलं पाहिजे, निर्भयपणे उतरलं पाहिजे. मला वाटतं एक प्रकारचा या भयाचा प्रतिकार करणे ही आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. हे काही आपल्याकडंच असं नाही, जगात अनेक ठिकाणी अनेक प्रकारे ह्या गोष्टी घडत असतात आणि अनेक प्रकारे लेखक कार्यकर्ते याला प्रतिक्रिया देत असतात. म्हणजे एक दक्षिण अमेरिकेचा सगळा खंड ज्याला लॅटिन अमेरिका म्हणतात, ती जवळजवळ सतत युद्धप्रवण असलेला असा प्रदेश आहे, जे सतत उलटसुलट बंदुकीच्या फैरी, अस्थिर आयुष्य, तरी त्यात माणसं अतिशय धैर्याने जगताना आपण पाहतो. लेखक सरळपणे लिहिता येत नाही तर वेगवेगळे मार्ग काढून लिहितात आणि अव्वल दर्जाच्या साहित्याची निर्मिती होते. ती उगीच कोणाशी करमणूक करण्यासाठी लिहिलं जात नाही, तर प्रश्नांना भिडण्यासाठी आणि उत्तराचे रस्ते शोधण्यासाठी, माणुसकीचे रस्ते शोधण्यासाठी, मानुष्यतेचे रस्ते शोधण्यासाठी लेखन केलं जातं. आपल्या इकडचा आजचा आणखीन एक मोठा प्रश्न, मुद्दा हा अमानुषतेचा आहे. एक समाज म्हणून आपण अधिकाधिक अमानुष होत चाललेलो आहोत. आपण दुःखाच्या संबंधाने अत्यंत निर्ढावले जात आहोत. बिल्किस बानो नावाची बाई, स्त्री, ही भारतीय स्त्री आहे.
ती हिंदू आहे का मुसलमान आहे याच्याशी ती भारतीय आहे. या स्त्रीवर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार झालेला आपल्याला माहिती आहे. तिच्या मुलाला मारलं गेलेलं होतं, तिच्या घर पोटामध्ये बाळ होतं, तिच्यावर अनेक जणांनी सामूहिक बलात्कार केला, जाळपोळ केली, न्यायालयाने त्यांना शिक्षाही दिल्या, जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्या आरोपींना एक 10 वर्ष 12 वर्ष जे काय असेल, सरकारने सांगितलं त्या राज्याच्या की आता यांनी शिक्षा पूर्ण केली, यांची वर्तणूक अतिशय उत्तम होती, त्यामुळे यांना मुक्त करावं. आता हे संशयास्पद असलं तरी आपण म्हणू ठीक आहे बाबा, कायद्यात ते तर वागले असतील तसं. पण माझा मुद्दा पुढचा आहे. माझा मुद्दा असा आहे की हे लोक ज्यावेळेला तुरुंगातून सुटले, त्यावेळेला ह्या आरोपींची अनेक महिलांनी त्यांना ओवाळलं, अनेकांनी त्यांना पेढे खाऊ घातले, जणू काही एक फार मोठं युद्ध ते जिंकून आलेले होते. असे वीर जे आहेत त्यांचा असा या प्रकारे त्यांचा सन्मान केला गेला. एक मंत्री असं म्हणा, मंत्री किंवा खासदार असेल, तो असं म्हणाला की हे सगळे ब्राह्मण आहेत त्यामुळं ते सुसंस्कृत आहेतच. अरे म्हणजे काय, ब्राह्मण असलं की सुसंस्कृत आणि बाकी सगळे असंस्कृत? अरे आपण आज कुठं आहोत? आणि सुसंस्कार हे कोणावरही होऊ शकतं, आणि सुसंस्कृत मनुष्य या प्रकारे अमानुषतेने बलात्कार करेल? पण त्याला, त्या सगळ्याला इतक्या निर्ढावल्या पद्धतीने आपण प्रतिष्ठा देत आहोत, ते सगळं पाहूनही आपलं रक्त उसळत नाही, ही खरी आजची आपली शोकांतिका आहे. कोणी कोणत्या भारतीय आहे हो, कोणत्या जातीची धर्माची असू दे, आपलीच आई बहीण कोणीतरी आहे ना, तरी आपलं आपल्याला का असं का आपल्याला काहीतरी असं जे उसळायला पाहिजे ते का उसळत नाही? खरं म्हणजे आपल्याला आपल्या मानुषतेचा पुनर्जागर करणं, आपल्या धैर्याचा पुनर्जागर करणं आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती आवश्यक आहे. तो आपण वेगवेगळ्या प्रकारे करू असं जाहीरपणे सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. पुण्यामध्ये महाराष्ट्र फाउंडेशनचा आणि नेमाडे सरांच्या हस्ते असा तिहेरी योग नेमाडे सरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जावा रंगनाथ पठारे यांना. साहित्य जीवन गौरव 2 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह.